थँक्यू डी जे शुभम कुकशान वाशेरे सगळ्या ट्वेल मेंट आपण कॉमेंटरी बॉक्समध्ये पाठवायचं आहे कॉमेंटरी बॉक्समध्ये पाठवायचा आहे परंतु तो संघाच्या गणवेशामध्ये असणं गरजेचं आहे बी प्लस आ... बंटीस फट कुकसे बोरिवली संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आपण पाहतोय आणि अमर्थित केलेला आहे विकिस फोट कुक्से आणि जेरबास फोट वाशेरे या संघाला फलंदाजीसाठी पंचांना जेव्हा वाटेल की चेंडू बदलावा बदलायचा आहे तेव्हा तुम्ही चेंडूची अटेणी तुम्ही बदलू शकता अन्यथा जो तुम्हाला अजिबात चेंडू देतील त्याच चेंडू वर तुम्हाला मात्र खेळावा लागेल आणि हा सामना प्रत्येकी पाच षटकांचा तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल एका बाजूला आपण पाहू शकतो सलापेश जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो या बबलू पाटील आहेत तर दुसऱ्या बाजूला आहेत हिरा शेलार आणि गोलंदाजीला मात्र सुरुवात करेल सर्वात अनुभवी गोलंदाज राजू पाटील दोन क्षेत्रशी आपल्या शे डीपमध्ये पाहायला मिळतात काऊ कॉर्नरच्या दिशेने आपण पाहतोय प्रत्येक विषय आहेत तर डीप लाँगॉप्लाईन केला पाहायला मिळतात आपल्याला या षटकाला सुरुवात करतो राजू पाटील पहिला चेंडू पलटी शॉर्ट करण्याचा प्रयत्न केला या सत्रामध्ये अशा प्रकारचे स्ट्रोक आपण अनेकदा बबलू पाटील या बॅटमध्ये पाहायला मिळालेले आहेत कधी कधी तो सफल सुद्धा ठरलेला आहे कधी कधी असफल सुद्धा ठरलेला आहे परंतु हा चेंडू जर पाहिला आपण तर पंचानी स्वेर घोषित केला वाईटचा इशारा त्यांच्याकडे आपल्याला पाहायला आपल्याला आणि अपंतरच्या रूपाने मात्र तिकडे श्री गणेश आवती फलंदाजी करणाऱ्या संघाची ते मात्र ऑन साईडला जागा बनवली रूम बनवला काय जबरदस्त शॉर्ट पिकअप केलाय चेंडू मात्र निघून जाईल लॉंगल्याच्या दिशेने चार धावांसाठी चौकार जबरदस्त शॉर्ट सिलेक्शन पाहिला आपण चेंडू एवढा खराब नव्हता परंतु शॉर्ट मात्र बनवलं बबलू पाटीलने हीच त्याची ओळख आहे ज्या आपली तो मोठमोठे फटके खेळतो त्या त्यावेळी मात्र तो चेंडूच्या प्रमाणे मात्र फलंदाजी जास्त करण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि त्यामुळेच पाहतो की एवढा सफल ठरला आहे फुल खेळाडू टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून दापसुंगे पाला म्हणते की बिनगडी बाद पाच आता मात्र एज परंतु या ठिकाणी शॉर्ट थडम्याच्या क्षेत्राकडून मात्र चूक आराब लागली मात्र पाठीमागे आउटफिल्ड भरपूर फास्ट आहे चेंडू थांबणार नाही आणि मात्र निघून जातो या डिफ थडम्याच्या दिशेने चार धावांसाठी चौकार बॅक टू बॅक दोन चौकार ब्लू पाटीलच्या बॅट मध्ये पाहायला आपल्याला आतापर्यंत आपण दोन चौकारचे हॅट्रिक या पूर्ण स्पर्धेमध्ये ग्रामीण पूल मध्ये पाहायला आपल्याला आहेत एक शाहिद खानने पेश केली तर दुसरी हॅट्रिक आपण जर पाहिली तर आजच्या दिवसामध्येच आपल्याला ती हॅट्रिक पाहायला आपल्याला होती त्यानंतर राजू पाटील पुन्हा एकदा इथे मात्र इन्सा आउटचा फटका एक्स्ट्रा कवर ड्राईव्ह पाहायला मिळतो आणि मात्र या स्पर्धेतील तिसरा फलंदाज ठरतो ज्यांनी चौकची हॅट्रिक पूर्ण केली बबलू पाटील आपण अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय गुडघ्यावर बसून मात्र शॉर्ट पिक केलाय आणि लागोपाठ चार चेंडूंवर चार चौकार काय जबरदस्त क्लासिकल फटकल्या इथे मात्र बबुल ज्या माध्यमातून पाहायला मिळते चौकारामध्ये डील करतोय आणि चौकराचा व्यापारी तो मात्र बनला आहे प्रतिस्पर्धी संघासाठी पहिला चेंडू मात्र आपण स्वेर पाहायला मिळाला आणि ला त्यानंतर लागोपाच्या चारही चेंडूंवर चार चौकार पेश केले पहिल्या चौकार आपण जर पाहिला तर लाँगलेच्या दिशेने दुसरा चौकार थर्डबॅनच्या दिशेने आणि त्यानंतर दोन्ही चौकार आपण पाहिले तर कव्हरच्या दिशेने म्हणजे मैदानाच्या चौफेर बाजूने इथे मात्र फलंदाजी आपण पाहतो या थ्री सिक्स्टी डिग्री फलंदाजी बबलू पाटीलकडनं पाहायला मिळते राजूला आता मात्र कुठेतरी कमबॅक करावं लागेल आता मात्र पावलांचा वापर ज्याप्रमाणे पोस्ट दिले आहे असं वाटतं की फोटो सेशनसाठी मात्र बबलू आलाय की काय आणि हा सलग पाचवा चेंडूवर हा पाचवा सौकारी टेनिस क्रिकेटचा आपण जर विचार केला तर सात चेंडू मध्ये सात चौकार लगावणारा पहिला एकमेव फलंदाज होता तो म्हणजे अजय भुईर मॅन फ्रॉम दिवे आणि तोच विक्रमाला इथे मात्र गवस नाही घालतो की पाहूया बबलू पाटील कारण पाच चेंडूमध्ये पाच चौकार त्याने पेश केले आणि हा सहावा चेंडू मात्र तो पेश करेल रिवर्स एक संधी होती की तो आपल्या नावावर एक कीर्तिमान तो रचू शकला असता परंतु अति घाई केली कुठेतरी पलटी शॉट केल्याचा त्याने प्रयत्न केला परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाही आणि त्याच मध्ये पाहतो की शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी राजू पाटीलने निर्धाव हातरला राजू ठाकरे होते त्या ठिकाणी आणि पहिल्या षटकाच्या समोर आपण धावा पाहायला मिळतात त्या म्हणजे एकवीस आपण पूर्ण षटकात हा रिप्ले पाहू शकता पहिला चौकार आपण भिवंडी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून हे सर्व चित्रपित्र पाहतो लेगच्या दिशेने पेश केला त्यानंतर हा दुसरा चौकार तुम्ही पाहू शकता एज लागली थर्डमॅनच्या छत्रकारानं चूक पाला बुलाली आणि त्यानंतर हा दुसरा चौकार मॅनच्या दिशेने आपण पाहिला त्यानंतर आपण तिसरा चौकार पाहूया सुरेख फुल टो अचिंडू होता त्याला मात्र या ठिकाणी ऑफ ड्राईव्ह पाहायला आपल्याला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र भरपूर वेगाने मात्र अचिंडू निघून गेला तिसरा चौकार आपण अनुभवला त्यानंतर चौथा चौकार तुम्ही पाहू शकता जागा बनवली वजन बॅकफुटला ट्रान्सपोर्ट केलं आणि गुडघ्यावर बसून मात्र हा शॉर्टने पिक केलं आणि हा चौकारसुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाहायला आपल्याला आणि त्यानंतर पावलांचा वापर जबरदस्त टायमिंग आणि मात्र हा चौकार तुम्ही पाहिला वाईडिश लॉंगांच्या दिशेने काय जबरदस्त बॅटिंग पहिल्या षटकाची समाप्ती बिन गडीपात एकवीस धाबा स्कोर कार्डवर यानंतर जी पुढची मॅच आहे वॉर ऑफ टायटन्स वाफाल भावाले बी प्लस चौदर बडा आणि त्या संघाला फाईट करेल स्वराज इलेवन डोले प्लस खानिवली दोन्ही संघाच्या संघना विनंती असेल की आपण नाणेपेकीसाठी सज्ज राहायचं आहे दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज प्रथमेश विषे मॅन फ्रॉम वाफाले पहिल्या ओव्हरचा आपण जर खेळले पाहिलं तर सर्वच चेंडूचा सामना केला बबलू पाटीलने वीस धाबा त्याच्या बॅटमधून पा लांब आणि आता मात्र वेळ असेल ती म्हणजे हिरा मन शेलारची लोकल बॉल आहे बॉल आहे घरचं मैदान आहे घरची खिलपट्टी आहे भरपूर त्याला प्रतिसाद असेल स्थानिकांचा आणि पाहूया या आपल्या स्पर्धेमध्ये कशा प्रकारचा परफॉर्मन्स इथे मात्र सादर करेल प्रथमेश वर्धा विकेटने हिरामन शेलार आता मात्र दुसऱ्या बाजूने अटॅकिंग मात्र मूडमध्ये आहे पहिलाच चिडला फेस केला आणि पहिला चिडला फेकून दिलं वाईटिश मिड्युकेट क्षेत्रामध्ये सात दाबांसाठी षटकार हिरामन सांगतोय की बबलू पाटील तू चौकने खाता कुडू शकतोस तर मी षटकाराने खाता कुलू शकतो या आणि हीच ओळख आहे हिरामनची आणि त्याला म्हणूनच मी नाव दिलं की डायमंड ऑफ पी टी सी हिरामन हे शेलार हेटम ऑफ पी टी सी हिरामन शेलार ऑलजॉ संख्या सत्तावीस स्कोर कार्ड वर आतापर्यंत काही जबरदस्त पार्टनरशिप पाहायला बोलते दोन फलंदाजामध्ये कुठेतरी विकेटची आता मात्र आवश्यकता असेल ते म्हणजे वाफवाले आणि खुकशी बोरुली संघाला आता मात्र चेंज ऑफ पेस पाहायला आपल्याला परंतु लाईन पहावी लागेल चुकीची आहे उजवी सोडून मात्र जातो वाईट चा इशारा पाहायला मिळतोय एकही धाव आपण पहिले सिंगल डबलने आता मात्र जोडली नाही सवकर षटकरामध्ये तुम्हाला स्कोर कार्डवर धावा पाहायला मिळतात आणि त्यानंतर दोन अवंतर धावा पाहिल्या आपण वाईटच्या स्वरूपात पहिल्या फेरीतील आपण हा सेकंड लास्ट सामना पाहतोय त्यानंतर तुम्ही भावाले बीच चौदरपाडा संघाला खेळताना पाहाल ढोले आणि खानीवली संघाच्या अगेस्ट आता मात्र या ठिकाणी शॉर्ट फुल करण्याचा प्रयत्न मी स्टामिंग फटका इश्ती रक्षक प्रत्येक विशेष चेंडू खाली मात्र ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतोय एक संधी धावून आली होती प्रतीक साडी परंतु व शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडूला मात्र तो गॅदरिंग करू शकला नाही आणि जीवनदान मिळतोय या तो म्हणजे हिरामन शेलारला दोन इथे मात्र पीक पूर्ण केल्या काय जबरदस्त हा संघ उतरला आहे आणि विकी स्फोट से हिरामन शेलार बबलू पाटील महेंद्र मागे पंकज पाटील महेश पाटील बंटी पाटील आहेत विश्वास मागे सुद्धा आहेत या संघामध्ये जयेश शेलार आहेत उज्ज्वल शेलार आहेत काय जबरदस्त आहे संघाची बांधणी पाहायला मिळते या आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या संघाची पूर्णपणे जबाबदारी असेल ती म्हणजे प्रत्येक विषयच्या खांद्यावर पावलांचा वापर चेंडू करतो हवाई सफर आणि निघून जाईल सीमे पलीकडे हिरामनच्या बाटमध्ये येणारा हा सलग या षटकातील हा दुसरा चांगला फटका पाहतोय चौकार चत्रक्षणं पाहिल्यानंतर मात्र इथे फलंदाजी पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांची कारण पाहिला पण डेमध्ये प्रोटेक्शन होतं काउ कोण्या दिशेने परंतु त्याच्यापासून भरपूर लांब हा फटका पाहायला मिळाला चांगला फटका एक्झिर केला खूप गॅप होतो मिडविकेट आणि या कोण्याच्या दिशेने आणि त्या गॅपमध्ये मात्र आपल्याला फटका आपण अनुभवला दावस की पाहता पाहता, पाहता। चौतीसशे आकड्यावर पाहायला मिळते या कुठलाही गडी गमावला नाही आहे चांगली पार्टनरशिप ज्या अनुषंगाने पहिल्या षटकामध्ये एकवीस धाबा खर्च केला राजू ठाकरेने आणि त्याच्यानंतर आता मात्र प्रथमेश विषयवर मात्र हल्ला बोल चढवला आहे तो म्हणजे रामन शेलारने सुप्रीम एन कड प्रथमेश पुन्हा एकदा मार्गस्त होईल ओरपी चेंडू आन्सरला पिक केला इथे मात्र संधी निर्माण होईल डीप क्षेत्रशिका आहेत आणि कुठेतरी हिरामन शेलारची जी एक वादली रिंग जी होती ती मात्र समाप्त होईल आणि पहिला धक्का लागतो म्हणजे वाशेरी आणि कुक्षी संघाला फलंदाजबाद भरपूर वेल चेंडू आकाशामध्ये पाहायला मिळाला आणि हा झेल त्या ठिकाणी मात्र समाप्त केला चांगली कॅचिंग पाहायला म्हणाली आकाशकडनं कुठल्याही प्रकारचं त्यांनी संतुलन मात्र गमावलं नाही तुम्ही पुन्हा एकदा हा रिप्ले पाहू शकता फटका तर त्यांनी चांगला एजिटिव्ह केला होता परंतु अंतर मात्र कुठेतरी कमी पाहायला मिळालं आणि त्यानंतर पाहू शकता आपण काय सुंदर झेल तिथे मात्र या ठिकाणी समाप्त केला नवीन फलंदाज महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील बेस्ट फिनिशर ऑफ माटे महिंद्र मागे कुकसेगावचे पोलीस पाटील प्रमोदजी पाटील आणि त्यांच्या संयुक्त लेख्य लेझिंग क्रिकेटर परगा टेनिस क्रिकेटमधील चेतन पाटील यांचं इथे मात्र शुभागमन दिलेलं आहे त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापण व्हायचं आहे तुमचं सरपंच चषक दोन हजार बावीसमध्ये मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय धावसंख्या एक गिडी बाज चौतीस धाबा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत आतापर्यंत प्रतेश मेशमे चार चेंडू मात्र हात लावले तेरा धाबा त्यांनी खर्च केला एक गडी बाद केला ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट त्याने प्राप्त केला त्याला खेळ सुरू करायचा आहे तर पंचांना वाटलं चेंडू मात्र बदलावा लागेल तरच तुम्ही चेंडू मात्र या ठिकाणी मागणी करू शकता विकेटने पुन्हा एकदा इथे मात्र थोडंसं लवकर शॉर्ट पिकअप केलं चेंडू थोडासा वे कमी वेगाने आला चेंडू लेट आला आणि त्यामुळे पाहतोय की जो शॉर्ट बबलू पाटीलला खेळायचा होतं तो शॉर्ट पिकअप करू शकला नाही थोडंसं घाईने मात्र फटका पाहिला आपल्याला पहा थोडासा स्लोअर गतीचा चेंडू होता आणि चेंडू याने अगोदर मात्र शॉर्ट आणि केला त्यामुळे पाहतो की चेंडू जाऊन शरीराला त्याच्या स्पर्श होतोय पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार हा षटक कुठेतरी य जगणेश आणि कुकसे बोर्वी संघासाठी कुठेतरी लाभदायक मी म्हणेन कारण पहिल्या ओवरमध्ये एकवीस धाबा जोडल्या होत्या पर तो आतापर्यंत तेरा धाबा खर्च केले आहेत इथे मात्र शॉर्ट टर्म पुल बिकिट चेंडू आउट ऑफ द पार्क स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून निघून जातोय सहा धाबांसाठी षटकार कुठेतरी प्रतिमेशन चांगलं षटक इथे मात्र हाताल होतं परंतु शेवटच्या चेंडूवर मात्र या ठिकाणी चेंडूची लेण तोखल्याने मात्र षटकार इथे मात्र पेश केला बबलू पाटीलने आणि अशा रीती दोन षटकांच्या समाप्तीनंतर चाळीस धावा स्कोर काढवर तर अशीच बॅटिंग जर झाली तर पाच षटकामध्ये केव्हा असं वाटते की ऐंशी नव्वदपर्यंत मात्र संघ नक्कीच वजल मारू शकतो कारण बबलू पाटील महेंद्र मागे अजूनही खेलपट्टीवर आहेत आणि येणाऱ्या फलंदाजामध्ये आपण जर पाहिलं तर इनफॉर्म फलंदाज बंटी पाटील सुद्धा येणं अजूनही बाकी आहे महेश पाटील चांगला टचमध्ये आहे उज्ज्वल शेलारला तुम्ही बॅटिंग करताना पाहू शकता जयेश शेलारला बॅटिंग करत असताना पाहू शकता आणि तुम्ही हे ग्राफिक्स पाहू शकता चार कॅमेऱ्यांचं हे ग्राफिक्स आहे प्रत्येक कॅमेऱ्याचं हे वेगवेगळं अँगल आणि हे प्रथम मात्र भेवणी टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अशा प्रकारचं हे टेलिकास्ट रोहनतरे यांची ही वाहिनी आपण पाहतोय आणि तिसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करेल ज्या खेळाडूवर या, या संघाची पूर्णपणे मदारा आहे तो म्हणजे प्रत्येक विषय नेक्स्ट मॅच दोन्ही संघाच्या संगणनाकांना विनंती करतो आप की आपण नाण्यापैकीसाठी लगेच यायचं आहे स्वराज ढोले प्लस खानेवली संघाचा संगणयक आणि भावाले बी प्लस चौदरबाडा संघाचा संगणयक पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना असेल तर प्रत्येक इथे मात्र आपल्या षटकाला सुरुवात करेल उर्देट विकेटने सामना करेल माहिती पहिला आज छेंडू गतीचा होता परंतु शेवटच्या क्षणामध्ये स्ट्रोक चेंज केला मायटीने एकदा के पूर्ण केली जोपर्यंत डी पूर्ण खेळाडू येऊन त्यामध्ये आठ होतील का या सीट इज सिक्स मोरिच्या बाहेर निघून जातोय माहिती इज ऑन फायर हा शॉर्ट पिक केलाय अगदी कॉपी बुक स्टाईल मध्ये मात्र हा फटका पाहिला आपल्याला आणि ज्यावेळी चेंडूने बॅट मध्ये संपर्क झाला त्यावेळी त्या फटक्यावर छाप पडली होती ती म्हणजे आता मात्र हा चेंडू थांबणार आहे आणि हा फटका सुद्धा ज्याप्रमाणे मायटीने केला होता त्याचप्रमाणे बबलू पाटीलने हा शॉर्ट पिक केला तीच दिशा तोच रिझल्ट तोच शतरक्षक आणि फलंदाज बॅक टू बॅक माघारी बबलू पाटील हवेच्या अगेन्स्ट इथे मात्र फलंदाजी पाला आपल्याला आणि त्याच मध्ये पाहतो की या दोन चेंडूंवर मात्र प्रतीकने दोन गडी बाद केले जे दोन फलंदाजांचा आतापर्यंत मैदानामध्ये दबदबा होता ज्यांनी वादली इनिंग साकारली होती त्या दोन्ही फलंदाजांना माघारी धाडलं ते म्हणजे एक युवा गोलंदाज प्रतीकने थँक्यू ब्लीज आहे हा फटका खूपच छान पाहायला मिळाला बंटी पाटीलच्या बाटमधून पहिला चिडी त्याने पेस केला चौकार त्याने प्राप्त केला आणि धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे एटी प्लस त्र्याऐंशी धावा आणि या पहिल्या तिला अजूनही आपण जर पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत एक यानंतर आपण लगेच नाणेपैकी करणार आहोत ढोले प्लस खानेवली आणि भावालेप्बी प्लस चौदरपाडा अशी ही मॅच तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल प्रत्येकपणे होईल सामना करतोय बंटी पाटील थोडंसं रनवेमध्ये चुकतोय आतापर्यंत दा बारा धावा प्रतीकने खर्च केला एक विक दोन विकेट त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत महेंद्र बागी आणि बबलू पाटीलला या दोन्ही फलंदाजांनी मात्र माघारी पाठवलं परंतु चांगलं योगदान दिलं त्या दोन्ही फलंदाजाने इथे मात्र स्टॅमिंग पटक्या पाहायला मिळतोय चेंडू आबेता आहे प्रयत्न तर चांगले पाहायला मिळाले परंतु जजमेंट चुकीचा पाहायला मिळाला आणि शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडू अडवण्यामध्ये यश आलेलं आहे तीन खेळाडूंना जोपर्यंत चेंडूची फेक होईल तत्पुरती तीन धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या चौकार नाहीये कारण सेमरीच्या आतमध्ये मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाने पकडलेला आहे तर तीन धावा आपण ऍड करूया आणि या तीन धाव्याने आपण जर पाहिले तर पहिल्या डाबाचा खिल समाप्त झालेला आहे गडी गमावली या ठिकाणी तीन आणि धाबा इथे पाहायला मिळतात ते म्हणजे शहाऐंशी आणि हा सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक विषयाला मात्र भरपूर चांगली बॅटिंग इथे मात्र करावं लागेल कारण टार्गेट आहे सत्याऐंशी धावांचं आणि हा टार्गेट कशा रीती पूर्ण होईल तत्पुरते आपण पुढील सामन्याची नाणेपिकी आपण या ठिकाणी करणार आहोत संघ आहेत वा भावाले बी प्लस चौदरपाडा संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण नाणेपिकीसाठी या कारण प्रतिस्पर्धी संघाचा संगणक या ठिकाणी आलेला आहे आपण लगेचच नाणेपैकी या ठिकाणी करणार आहोत आणि महेंद्र मागे यांना विनंती करतो की आपण प्लीज माझ्याशी संपर्क लगेच साधायचा आहे महेंद्र मागे लगेचच आपण संपर्क साधायचा आहे हो टू यु संतोष पाटील धन्यवाद योगेश सर तर या ठिकाणी भावाळे बी प्लस चौदरपाडा संघाचा संगणयक आणि डोहाळे प्लस खाणिवली संघाचा संगणयकाला विनंती असेल की यायचे पण ज्ञानफेक करण्यासाठी भावाले बी प्लस चौदरपाडा संघाच्या संगणकाला विनंती असेल यायचे आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी तर मी या ठिकाणी विनंती करतोय प्रमोद पाटील आणि चेतन पाटील यायचं पण नाणेफेक करण्यासाठी महेंद्र मागे या ठिकाणी करायचं आहे या ठिकाणी सरपंच चषक मागलंय ते म्हणजे भावाले आणि चौदरपाडा संघाने या ठिकाणी नाणेपेक जिंकलेले आहे तर मी विनंती करेन की आपण विनर संघाला या ठिकाणी शीतपेय देऊन धन्यवाद मी आपल्याला या ठिकाणी रथा देतोय तर निश्चितच भावाले आणि चौदरपाडा संघाने या ठिकाणी जिंकले सर्वप्रथम आपलं आपला काय असेल हॅलो तर या ठिकाणी क्षेत्र हॅलो तर किती दहावींपर्यंत रोखण्याचा आपण प्रयत्न करणार आहात समोरच्या डोहाले आणि खाणिवली संघाला समोरचा कमीत कमी धावापर्यंत कमी थांबवण्याचा था प्रयत्न करू निश्चितच या ठिकाणी सर्वत्रप्रथम नाणेपीक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेतले तर हा आयोजन आपल्याला कसा वाटतो या आयोजनाबद्दल जरा दोन शब्द पण सांगायचं आहे आयोजन खूपच चांगला आहे आणि दोन गावं एक संघ हा आयोजन प्रथमच खेळतो आणि खेळण्याचा आनंदसुद्धा घेऊ आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद करतो धन्यवाद तर इथे मी डोहाले आणि खानिवली संघाच्या संघनायकाला विचारेन की प्रथमता फलंदाजी करायची आहे दोन संघ या ठिकाणी एकत्र खेळणार आहेत काय रणनीती असेल आणि कुठपर्यंत तुम्ही धावा या ठिकाणी बनवू शकता रणनीती अशी आम्ही ग्राउंड मध्येच करू कारण जास्तीत जास्त संघा रन्स करण्याचा प्रयत्न करू ओके धन्यवाद मी दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक देतोय आणि इथे सामना सुरू झाला इथे मात्र पहिल्या चेंडूवरती आलेली आहे की म्हणजे एक धाव चार धावा सॉरी इकडे लक्ष थोडं विचलित झालं होत तर इथे मात्र मदतीनं अकाउंट ओपन केलंय प्रतिक विषय फलंदाजानं निखिल या दा पुन्हा एकदा पाहायचे चेंडूला लॉफ केलाय चेंडू जातो डिपमिट विकेट चार हिजनला क्षेत्रक्षक तिथे होता सूर्य क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाते आणि इथे मात्र दोन धावा मिळतील निखिल या फलंदाजाला दोन धावा मिळतील वाफाळे आणि कुक्सा बोरवली संघाला गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजच्या मार्कवर पुन्हा एकदा हिरामन सेलार वाशेरे एक्सप्रेस या वेळेला आपण पाहतोय चेंडू अतिशय सुरेख आणि दर्जेदार या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतोय हिरामन शेलार याच्याकडून निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते गोलंदाज सज्ज हिरामन शेलार या वेळेचा चेंडू आपण पाहतोय लॉन स्पॉट होती हा फेकलेला चेंडू होता इथे मात्र चेंडूने उसली घेतली आहे एस टी रक्षक महेंद्र मागे आणि सुरेख कलेक्शन केलंय आणि सांगता मिळते गोलंदाज हिरमन शेलार गोलंदाजीच्या मार्कवर या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू या वेळेचा चेंडू आपण पाहतोय इथे मात्र बॅटची एज घेतली आउटसाइड एसटी रक्षक महेंद्र माघे अप्रतिम कामगिरी फलंदाज बाद निखिल द पॅवेलियन धन्यवाद निश्चितच विश्वासदादा माघे यांचं आयोजन सुंदर आहे आणि या समोरच्या टीममध्ये फिल्डिंग करणाऱ्या संघामध्ये आपण पाहतोय विश्वासदादा माघे हे सुद्धा हे खेळत आहेत तर इथं या ठिकाणी आपण पाहतो हिरामन सेलार आत्तापर्यंत सुरेख का कामगिरी करा करतायत पहिल्या चेंडूवरती जरी चौकार लगावला असला निखिल या फलंदाजानं तर येणाऱ्या चार चेंडूमध्ये केवळ दोन धावा खर्च करत आपली दादेगिरी आणि आपलं अरि अधिराज्य मैदानामध्ये गाजवताना आपण हिरामन सेलार या गोलंदाजाला पाहतोय पुन्हा एकदा वासरे एक्सप्रेस तयार झाला आहे गोलंदाजी करण्यासाठी हिरामन सेलार या चेंडू सुरेख फटका दिशा दिले चेंडू बिरकावलाय पॉईंटच्या रिझनला चेंडू गोळीच्या वेगानं सीमा रेषे बाहेर जाईल आणि मिळेल आणखीन एक दर्जेदार दमदार चौकार धन्यवाद तर इथे मात्र धावा पाहायला आपण तर पाच षतकांमध्ये तब्बल सत्याऐंशी धावा जमवायच्या आहेत म्हणजे वाफाले आणि बोरिवली कुक्षे या दोन संघांना या इथे मात्र आपली ताकद आजमावावी लागेल कारण की धावांचा इथे वेग मात्र जास्त आहे इथून मात्र प्रवास त्यांना ट्रेननी नाही तर विमानाने करावा लागणार आहे चोवीस चेंडू आणि सत्याहत्तर धावेची अजूनही आवश्यकता असणारे म्हणजे आपण पाहिलं तर चार षटकामध्ये तब्बल सत्याहत्तर धावा जमवायचे आहेत जर आपण एकूण धावसंख्येचा जर रिक्वायर रेट रन पा रन रेट पाहिला तर एकोणीस पॉईंट पंचवीसच्या सरासरीने इथं मात्र धावा जमाव्या लागतील त्या म्हणजे वाफाले आणि बोरिवली संघाला गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजच्या मार्कवर येतोय गोलंदाज बंटे याचा आपल्याला पाहायला मिळतो तिथे मात्र क्षेत्रक्षकता नात नसणार आहे आणि मिळेल आणखीन एक ब्रँडेड चौकार धन्यवाद कुक्से संघाचा हा गोलंदाज आपण पाहतोय कुक्से एक्सप्रेस बंटी यावेळेचा चेंडू अतिशय सुरेख आणि दर्जेदार चेंडू आपण पाहतोय थोडीशी वेग कमी केला गोलंदाज बंटी येणं आणि इथे मात्र चेंडूची सांगता पाहायला मिळते अजूनही प्रतीक विसे मैदानामध्ये असणार ऑन स्ट्राईक आतापर्यंत दोन चेंडू खेळून काढलेत आणि चार धावेंवरती असणारे गोलंदाज सज्ज या यावल्याचा चेंडू पिक करण्याचा प्रयत्न केला इथे मात्र बॅटची अचकेतले एसटी रक्षक महेंद्र आहे वॉट गॅच इथे मात्र फलंदाज बाद होते चौकार लगावल्यानंतर त्वरित प्रतीक विषयला मात्र मैदानातून बाहेर जावं लागतंय गोलंदाज बंटी अतिशय सुरेख कामगिरी आपल्याला पाहायला मिळते एकवीस चेंडू त्र्याहत्तर धावेची आवश्यकता आहे इथे मात्र षटकारांच्या चौकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे यावेळेला तर चेंडू पाहायचे पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे महेंद्र मागे झेलखाली असणार आहे सुरेख झेल टिपलाय तिसरा धक्का आपण पाहतोय हो। बोरिवली संघाला धन्यवाद इथे मात्र आपण पाहतो तिसरा धक्का पाहायला मिळेल तो म्हणजे यावेळेचा चेंडू आपण पाहतोय हा असणारे बिमर चेंडू आणि ते मात्र पंचानी दंडित केले गोलंदाजाला मिळेल स्वरूपात एक धाव वाफ आले आणि बोरिवली संघाला संघाची धावसंख्येत एक निवाड संघाची धावसंख्या पाहतो आपण धाव पालकावरती पंधरा धावा सुजित आणि आकाश अशी ही जोडी आपण पाहतोय यावेळेचा चेंडू बिरकावलाय पायचा चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिजनला इथे मात्र एकदा पूर्ण केली जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सक्सेस होतो आणि इथे मात्र दोन, दोन दाव अपन धाव जोड धावा मिळतील दोन धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपालकावरती जोडल्या जातील त्या म्हणजे सतरा धावा दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असणार आहे आणि या चेंडू शेवटच्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर नऊ पॉईंट सत्तावीसच्या सरासरीने इथे मात्र धावा जमवतोय बोरिवली आणि वाफाले संघ इथून मात्र वेग करावा लागणार आहे फलंदाजाला यावेळीचा चेंडू सुद्धा आपण पाहतो स्लोवर डिलिव्हरी फसवा चेंडू होता सन्मान दिलाय फलंदाजा काशी आण जाणलंय एक संगा संगा धाव मिळेल बोरिवली वाफाले संघाला तर इथे मात्र दोन शतकं समाप्त होतात कुक्षे वाशेरे संघाचे संघाची धावसंख्या पाहतो आपण अठरा धावा अजून येणारे अठरा चेंडू आणि एकोणसत्तर धावीची आवश्यकता असणारे ती म्हणजे वाफाले आणि बोरिवली संघाला इथून मात्र एक मोठा प्रवास करावा लागणार आहे जर आपलं अस्तित्व या सामन्यामध्ये टिकून ठेवायचं असेल जर आपलं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहतोय आपण उज्वल सेलार गोलंदाज उलार गोलंदाजच्या मार्कवर येतोय इथं मात्र सुरेख चेंडू हप्पीत टप्प्याचा चेंडू होता इथं मात्र चेंडू भिरकावलाय कबरच्या रिझन ला क्षेत्रक्षक तैनात असणार आहे एकच अस धाव मिळेल एकीपेक्षा जास्त काही नाही आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो पण एकोणीस धावा गोलंदाज यावेळेला सज्ज होतोय पुन्हा एकदा सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू इथे मात्र गाडी रिव्हर्स गेअरला जाताना पाहायला मिळते वाफाले बोरिवली संघाची कारण की चेंडू असणार आहेत सोळा आणि संघ जिंकण्यासाठी अडुसष्ट धावेची आवश्यकता यावेळेचा चेंडू पाहसा चेंडू हवेत आहे क्षेत्रक्षेत्र तैनात असणार आहे फलंदाज वाद होतोय सुजित बॅक टू द पव्हिलियन धन्यवाद काय पडझड सुरू झाली आहे मैदानामध्ये धावा ज्या वेगानं बनवायच्या आहेत बोरिवली वाफाले संघाला त्या मात्र धावा इथे जमू देत नाहीयेत ते म्हणजे कुक्षे आणि वाशेरे संघाचे हे गोलंदाज अतिशय सुरेख धारदार गोलंदाजी पाहायला मिळते पंधरा चेंडू अजूनही अडुसष्ट धावीची आवश्यकता असणारे फिफ्टीन बॉल्स सिक्स्टी एट टू रन्स टू टु विन वाफाले बोरिवली संघ गोलंदाज सेलार, से सज्ज उज्ज्वल ऑन स्ट्राईक प्रथमेश यावेळेलचा चेंडू आपण पाहतो पितप चेंडू था था चेंडू बिरकावला आहे च्या रिजनला मात्र तिथे कोणी नसणार आहे फलंदाज येथील आणखीन एक दर्जेदार चौकार सज्ज चेंडू आपण पाहतो चेंडू सुरेख आणि दर्जेदार चेंडू पाहायला मिळतोय उज्ज्वल सेलर या गोलंदाजाकडून आतापर्यंत पाच धावा खर्च केलेत आपल्या गोलंदाजीवर आणि एक सफलता पाहायला मिळते पाच चेंडू फेकून झालेत उज्ज्वल सेलर या गोलंदाजाचं यावेळेचा चेंडू पाहतोय या आपण चेंडू हवेत आहे नोमेन क्षेत्रामध्ये चेंडू लँड होतोय इथे मात्र मिळेल एक धाव आणि या एका धावेच्या मदतीनं संघाची धाव संख्या पाहतो आपण धावपालकावरती चोवीस धावा तीन षटक या ठिकाणी समाप्त होत आहेत धावपालकावरती धावा पाहायला मिळतात त्या म्हणजे चोवीस धावा येणारे बारा चेंडू आणि त्रेसष्ट धावीची आवश्यकता गोलंदाज पाहिचे कोण येते गोलंदाजच्या मार्कवर जयेश पाटील जयेश शेलार जयेश शेलार गोलंदाच्या मार्कवर येतोय पाय चौथी गोलंदाजी घेऊन येतोय इथे मात्र एक वेगळी रणनीती पाहायला मिळते मैदानामध्ये ती म्हणजे कुक्ष आणि वाशेरी संघाकडून कारण की चार गोल षटक या ठिकाणी चौथा षटक मार्गस्थ आहे आणि चार गोलंदाजाची या ठिकाणी उपयोग केला आहे वाशेरी आणि कुक्षे संघाड गोलंदाज सज्ज जयेश शेलार ऑन स्ट्राईक प्रथमेश यावेळेला चेंडू बिरकावला आहे पाच चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिझनला येतोय एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पादोपन्न धाव पलगवती पंचवीस धावा शुभ दुपार गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू एक तरफा सामना या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळतो या तो म्हणजे वाफालेब्बी आणि बंटीसफड कुक्से बोरवली आहे पूर्णपणे संघर्ष करतो या कुक्से आणि वाशिरे संघाच्या समोर कारण आपण जर पाहिलं तर टार्गेट खूप मोठं सेट केलं या ठिकाणी या सत्याऐंशी धाबांचं टार्गेट आणि आतापर्यंत आपण जर विचार केला तर चौथ्या षटकाला सुरुवात पारा आपल्या आणि तब्बल पंचवीस धाबा इथे मात्र जोडण्याकरता पाच गडी या ठिकाणी मात्र या संघाने गमावले गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज सज्जा आहेत जय शेलार आणि आपण जर समीकरण पाहिलं तर दहा चेंडू अजून शिल्लक आहेत आणि दहा चेंडूमध्ये बासष्ट धाब्यांची अजूनही गरज पाहायला मिळते ती म्हणजे या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघाला नवीन फलंदाज था राजू ठाकरे इरेट नंबर सेवन प्रत्यमेश आहेत ऑन स्ट्राईकला इथे मात्र ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न करतो डीप ऑफ भिडिओला मात्र पंकज पाटील आहेत उंची कमी त्याची पाहायला मिळाली आणि त्याचमुळे पाहतो की त्याच्या डोक्यावर चेंडू हा फ्लाय झाला एका टप्प्याच्या साईड चार धाबांसाठी हा चौकार सुरुवातीपासूनच मत... खडके या ठिकाणी आ... खेळायचे होते परंतु निराश केलं सर्व बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाने कारण तुम्हाला आत्ता रिक्वाड रेडेड जर पाहिलं तर अडतीस पूर्ण आठ साची आपल्याला ते सरासरी पाहायला मिळते लगभग मिशन इम्पॉसिबल पाहायला मिळतोय कारण नऊ चेंडू शिल्लक आहेत आणि अठ्ठावन्न धाव्यांची अजूनही गरज आहे इथे मात्र चेंड पेस व्हेरिएशन पाहायला मिळतो चेंडूमध्ये वेग थोडासा कमी केला या ठिकाणी के जयेश शेलारने आणि इथे मात्र फलंदाज प्रथमेशलकू शकला नाहीये डॉट चेंडू जी सांगता इथे मात्र पाला मिळते एक फसली पण आपल्याला छत्रशे पाला मिळतोय हुक करण्याचा प्रयत्न चेंडू हा उज्ज्वल आहे त्या ठिकाणी उज्ज्वलची उज्ज्वल कामगिरी आणि अजून एकदा कला गेल तो म्हणजे बापाला बी अँड से बुरुली संघाला फलंदाज माघारी परतोय प्रथमेश औपचारिकता शिल्लक आहे असं तर आता मात्र आपण म्हणू शकतोय की फक्त सात चेंडू शिल्लक आहेत या सामन्यामध्ये आणि सात चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर अठ्ठावन्न धावा इथून जोडायच्या आहेत म्हणजे प्रत्येक चेंडूवर तुम्ही सुद्धा प्राप्त केला तरीसुद्धा तुम्ही हा सामना जिंकू शकणार नाही राजू ठाकरे होते ऑन स्ट्राईकला इथे मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न करतो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पाहाला म्हणतो जयेश शरार करणं परतो पाठीमागे बॅकअप चांगला पाहाला महेश पाटीलच्या माध्यमातून बंटी पाटीलसुद्धा आकाश जोशी आहेत त्या ठिकाणी तर शेवटच्या चेंडूवर सिंगल धाव आल्यानंतर धावसंख्या आपल्या पाहायला मिळते ती म्हणजे सहा गडी बाद तीस धावा आणि आता मध्ये शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज तुम्हाला नवीन पाहायला मिळेल तो म्हणजे महेंद्र त्यांनी बॅटिंग केली आपल्या सगळ्यासाठी भरपूर चांगली तीस धावात त्याच्या बाटपुधून पाहायला मिळाल्या आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय मग आता ओरपी छेंडू आणि राजू ठाकरेचा हा दमखम पाहायला मिळाला या फटक्यामध्ये छेंडू निघून जातोय सिमेरीच्या पलीकडे सहा धाबांसाठी सरकार आई या जबरदस्त फटका इथे मात्र राजूने एक्झिट केला की जुनी तलवार आहे परंतु सामना जिंकू शकत नाही परंतु अशा फटक्याने नक्कीच क्रीडा रसिकांचं ते मनोरंजन करू शकतात पुन्हा एकदा मात्र चांगला ड्रायव्ह पाहायला मध्ये चेंडू मात्र जमिनीला मात्र या ठिकाणी गुदगुल्या करत निघून जातो या वाईटिश लाँगॉनच्या क्षेत्रामध्ये जयेशला या चेंडू उतरून फेक केली तत्पुरती दोन धावा इथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या पुढची मॅच तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल भावाले बी प्लस चौदरपाडा आणि त्यांच्या अपोजिट संघ असलेल्या स्वराज लवन डोले प्लस खाणेवले चेंज ऑफ पेस वेरिएशन पाला आपल्याला हेच वैशिष्ट्य आहे महेंद्राचं कधी कधी कर येत्याच ॲक्शनमध्ये वेगाने चेंडू हाताळतोय तर कधी कधी येत्याच्या ॲक्शनमध्ये स्लोअर गतीचा चेंडू हाताळतोय ऑफ ब्रेक लेग कटर या सर्वच गोष्टींचा तो मिश्रण आपल्या षटकामध्ये करत असतो या इथे मात्र पंच केला आहे फटका तर खूपच छान पाहायला मिळतोय परंतु इष्टा कवरच्या क्षेत्रामध्ये आहेत शतरक्षक सज्ज पंकज पाटील चूक करणार नाही चांगली फिल्डिंग तिथे मात्र पाहायला मिळाली एकच धाव या फटक्यामागे आपण पाहतोय फक्त दोन पावलं दूर विजयापासून चोरोबा वाशेर आणि विकी स्पोर्ट कोकसेट चेंडू पडल्यानंतर भरपूर टर्न मिळालं काय टर्न प्राप्त केला आणि स्मिथ हास्य महेंद्राच्या चेहऱ्यावर आपल्या पाला म्हणतोय या परंतु एखादी विकेट जर मिळाले असते तर नक्कीच दावेदार ते झाले असते मॅनद आणि त्याचसाठी त्यांनी षटकाची सुद्धा मात्र या ठिकाणी मागणी केली होती परंतु शेवटच्या चेंडूवर ज्या गोष्टीची मी चर्चा करत होतो विकेट आवश्यक आहे आणि ते विकेट त्याने प्राप्त केली शेवटच्या चेंडूवर आणि इथे मात्र मॅच समाप्त झाली आहे सामना जिंकला भरपूर अंतराने भरपूर फरकाने विकिस फोर कुकसे अँड चरोबाड वाशिरे या संघाने अभिनंदन रुपेश पाटील अभिनंदन विश्वास मागे आणि ऑल टीम अँड हार्ड लक प्रत्येक विषय निलेश देश राजीव ठाकरे तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दरम्यान या ठिकाणी या। शुभ आगमन होतोय क्रिकेटचे खूप मोठे चाहते सुद्धा आहेत आणि य जबरदस्त चांगले व्यक्तिमत्व शंभूराजे प्रतिष्ठान ढोले ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्यसुद्धा आहेत सन्मानिय निवृत्ती मगर सर आणि त्यांच्या समेत आहेत ढोले गावचे नेतृत्व एक डान्सिंग डायमंड पर्सनालिटी असणारी युवा उद्योजक रुपेश